आपल्या सोबत शिवसेना खासदार नेते अरविंद सावंत जोडले गेले आहेत. सावंत साहेब, संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली, यावर आपली पहिली प्रतिक्रिया. परंतु माघार घेतली त्याबद्दल त्याचं स्वागत करतो, पण माघार घेताना त्याने जी कारण सांगितली ती मात्र संयुक्तिक वाटत नाही. जी, त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आदरणीय उद्धवजींवर जे आरोप केले ते गैर वाटतात, कारण एवढ्या मोठ्या उदारंत करण्याचा माणूस सापडणं कठीण आहे. त्यांनी शिवसेनेची जागा आपल्या स्वतःच्या शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना, आयुष्यभर झोकून देणाऱ्यांना डावलून छत्रपती संभाजी राजांना देण्याची कबुली दाखवली. फक्त काय म्हणाले की छत्रपती संभाजी राजांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभं राहून, आणि आपण सगळेजण जाणता की राज्यसभा आणि लोकसभेमध्ये पक्षाच्या सदस्यांच्या संख्येला महत्व आहे, म्हणजे आम्हाला भाषण करायला देतात ती सुद्धा सदस्य संख्येच्या वर वेळ दिली जाते. तुमचे 3 असतील तर एवढे, 5 असतील तर एवढे अशी वेळ मिळते. एक अपक्ष आणि त्याला फौजिया खान ज्या भाषणावर उभ्या राहिल्या, तेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी विनंती केली की तेव्हा आम्ही दोन लढवणार होतो, आम्हाला ऐकल्या, पुढच्या वेळेस तुम्ही करा. आता आमची वेळ होती, शिवसेनेचा उमेदवार केला पाहिजे, अधिकृत पक्षाचे उमेदवार केले पाहिजे. तिथे त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची संख्या गणली जाणार, अपक्षांची नाही. आणि म्हणून आमची विनंती होती की तुम्ही या, आम्ही तुमचं स्वागत करतो, आदरणीय उद्योगींनी शब्द दिला, या तुम्ही या, तुम्हाला आम्ही उमेदवार देतो, फक्त शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणलं. पण प्रश्न असा येतो की यापूर्वी सुद्धा छत्रपती संभाजी राजांनी निवडणूक लढवली राष्ट्रवादी पक्षातून, सातारची गादीने लढवली राष्ट्रवादीत, मग भाजपात गेले. असं काही नाही ना की आम्ही अस्पृश्य आहोत की पक्षात यायला अडचण आहे. मग त्याला त्याला कुणी जे कोणी काही मुलाभा लावण्याचा प्रयत्न केला तो काही योग्य असं म्हणत नाही. छत्रपती संभाजी राजांनी एक चांगली संधी गमावली किंबहुना अवेरली, आणि तर त्यांना महाराष्ट्राचं समाजाचं काम करायचं आहे. मग त्याला काही निर्बंध होते का? आम्ही असं म्हटलं होतं का घरी तुम्ही समाजाचं काम करू नका? आता संजय पवार सुद्धा जे आता उमेदवार आहेत, मावळा आमचा उभा आहे, कडवट शिवसैनिक उभा आहे, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, तोही समाजाचं काम करतो की आहे ना मला माणसात जातो. जी, मग कोणी रोखलं असतं तुम्हाला? मतलब सावंत साहेब, संभाजी राजे ही परवानगी भारतीय जनता पक्षाची चाल आहे. संबंध भारतीय पक्षाच्या, भारतीय जनता पक्षानं त्यांना खासदारकी दिली, त्यांची नैतिक जबाबदारी होती त्यांना द्यायची. परत ते स्वतःच्या कोट्यात ना, ते काय करतात मग स्वतःच्या कोट्यात ना, ते काय करत नाही, करतात दोन्ही आपलेच अधिकृत उमेदवार झालेत म्हणून. विचार करा, मग कळेल आपल्याला. मात्र सावंत साहेब, संभाजी राजांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही अशी टीका केली, याचा आगामी निवडणुकांमध्ये काही नुकसान शिवसेनेला होऊ शकतं काय? नाही नाही काय, लोकांना कळत ना, कळत नाही का लोकांना? जनतेला कळत ना शिवसेने इतकी निष्फळ संघटना कुठली आहे? अहो, त्या कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला तेव्हा महाराष्ट्रातला आवाज फक्त शिवसेनेनं दिला. कोणी दिला दाखवा छत्रपतींच्या अवमानाबद्दल? भारतीय जनता पार्टी मुख घेऊन गप्प बसलेली होती, हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. आणि म्हणून म्हणणं असं आहे की तो जो काय आधार आहे त्या आधारापोटीच आदरणीय उद्धवजींनी त्यांना चक्क शब्द दिला, या शिवसेनेचे उमेदवार, तुम्हाला उमेदवारी दिली. आणखीन काय करायला पाहिजे होतं? चांगली संधी गमावली त्यांनी असं मला वाटतं. धन्यवाद सावंत साहेब दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.